Friends, how are you? कशा आहात तुम्ही? I welcome all my FYVSC students in this session of online learning program. Friends, in today's lecture, we are going to learn the subject animal ecology, and in this subject we are going to learn multidisciplinary nature of environmental studies. Following brief description gives an idea of multidisciplinary nature of environmental studies. आपण या लेक्चर मध्ये काय शिकणार आहोत तर एनवायरमेंटल स्टडीज मल्टीडिसिप्लिनरी नेचर म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडीज ही जी सायन्सची ब्रांच आहे त्याचं इतर ब्रांचेसची काय रिलेशन आहे काय रिलेशनशिप आहे ते आपल्याला ह्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. माझे व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही कधीही कुठेही बघू शकता व्हॉट्सअपवर किंवा यूट्यूबवर. फ्रेंड्स, फर्स्ट point is biology and environmental studies. First is biology and environmental studies. Biology cha environmental studies shi kay sambandh ahe te aplyala ya mudyamadhye baghayche. Biology and environmental studies, you can look at this. Biology and environmental studies. Biology deals with the study of living organisms like plants, animals, microorganisms, fungi, bacteria, viruses, etc. They all are related to environment. Mata biology hi shaka vidyanachi shaka ahe jeevshastra ani jeevshastra chi vyakhya aplyala ashi karta yeil. Biology may be defined as the branch of science that deals with the study of living organisms. म्हणजे ज्या शाखेमध्ये विज्ञानाच्या ज्या शाखेमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला म्हणायचं आहे बायोलॉजी किंवा जीवशास्त्र. म्हणजे बायोलॉजीमध्ये आपण प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे जे सजीव आहेत आणि त्याचबरोबर फंजाय, बॅक्टेरिया आणि व्हायरसेस यांचाही अभ्यास आपण बायोलॉजीमध्ये करतो. म्हणजे बायोलॉजीमध्ये कसला अभ्यास करतो आपण? द स्टडी ऑफ बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस, एक्सेट्रा. म्हणजे बायोलॉजीमध्ये आपण प्लांट्स, ॲनिमल्स बरोबरच मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव, फंजाय म्हणजे बुरशी वर्गातले, बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, व्हायरसेस म्हणजे विषाणू या सर्वांचा अभ्यास आपण बायोलॉजीमध्ये करतो. अँड दे ऑल आर रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट. हे यांचा सर्वांचा संबंध जो आहे तो एन्व्हायरमेंटशी आहे. या सर्वांचा संबंध एन्व्हायरमेंटशी येतो.
या सर्वांचा संबंध एन्व्हायरमेंटशी येतो, म्हणजे पर्यावरणाशी येतो. देअर लाईफ सायकल्स, इकोसिस्टीम, फूड चेन, एनर्जी ट्रान्सफर, देअर कॉन्झर्वेशन एक्सेट्रा आर स्टडीड इन दिस सब्जेक्ट. मग आता बायोलॉजीचा संबंध एन्व्हायरमेंटल स्टडीशी कसा येतो आहे बघा. देअर लाईफ सायकल, इकोसिस्टीम, फूड चेन, एनर्जी ट्रान्सफर, कॉन्झर्वेशन एक्सेट्रा स्टडीड इन दिस सब्जेक्ट. लाईफ सायकल, जीवनचक्र, इकोसिस्टीम त्यांची राहण्याची जागा, फूड चेन अन्नसाखळी, एनर्जी ट्रान्सफर ऊर्जेचं रूपांतरण आणि कॉन्झर्वेशन संवर्धन, हे सर्व आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीज या. मग आता बायोलॉजीचा संबंध एन्व्हायरमेंटल स्टडीजशी कसा आहे, तर प्राण्यांची, वनस्पतींची, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या लाईफ सायकलचा अभ्यास म्हणजे जीवनचक्राचा अभ्यास, इकोसिस्टीम म्हणजे प्राण्यांच्या सभोवतालचं पर्यावरण म्हणजे प्राणी ज्या ठिकाणी नैसर्गिक अधिवास करतात ती इकोसिस्टीम, त्याचा अभ्यास एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये केला जातो. त्याचबरोबर फूड चेन, अन्नसाखळी, अन्नसाखळीचा अभ्याससुद्धा एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये पर्यावरणाचा अभ्यास केला जातो. एनर्जी ट्रान्सफर ऊर्जेचं रूपांतरण याचाही अभ्यास या एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये केला जातो. त्याचबरोबर कॉन्झर्वेशन संवर्धन याचाही अभ्यास म्हणजे प्राण्यांचं वनस्पतींचं संवर्धन याचाही अभ्यास, कॉन्झर्वेशनचा अभ्यास या एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये केला जातो. अशा प्रकारे बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स या दोन ब्रांचेस ज्या आहेत त्या इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे पर्यावरण आणि जीवशास्त्र या ज्या दोन शाखा आहेत विज्ञानाच्या त्या एकमेकांशी संबंधित आहेत, त्यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप आहेत आणि म्हणून टुगेदरली आपल्याला या दोन्ही ब्रांचेसचा अभ्यास करता येतो. पुढची जी इंटर रिलेशनशिप आपल्याला बघायची ती आहे बॉटनी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. पुढची इंटर रिलेशनशिप आपल्याला बघायची ती आहे बॉटनी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. मग आता बॉटनी ही जी शाखा आहे, बॉटनी म्हणजे काय तर वनस्पतीशास्त्र. द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ स्टडी ऑफ प्लांट्स अँड फायटोप्लांक्टन इज कॉल्ड ॲज बॉटनी. ज्या जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये वनस्पती आणि सूक्ष्म वनस्पती यांचा अभ्यास केला जातो त्याला म्हणायचं आहे बॉटनी, वनस्पतीशास्त्र. आणि बॉटनी आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज यांचं इंटर रिलेशनशिप कसं आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. बॉटनी डील्स विथ स्टडी ऑफ प्लांट्स प्रेझेंट ऑन द अर्थ. या पृथ्वीवर जेवढ्या काही वनस्पती आहेत त्या सर्व वनस्पतींचा अभ्यास बॉटनीमध्ये किंवा वनस्पतीशास्त्रामध्ये केला जातो. व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड फंजाय आर अवेलेबल ऑन द अर्थ. अनेक प्रकारचे प्लांट्स म्हणजे वनस्पती, फंजाय म्हणजे बुरशी वर्गातले, व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड फंजाय आर अवेलेबल ऑन द अर्थ. 33% लँड इज कवर्ड बाय प्लांट्स अँड प्लांट्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन प्रेसिपिटेशन, कंट्रोल ऑफ फ्लड्स एक्सेट्रा. जवळजवळ या पृथ्वीवरचा 33% भाग हा वनस्पतींनी व्यापलेला आहे आणि त्यामुळं वनस्पती किंवा प्लांट्सचं हा प्लांटची जी भूमिका आहे म्हणजे जो रोल आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे. आणि कंट्रोल ऑफ फ्लड म्हणजे नद्यांना जे पूर येतात ते पूर कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या प्लांट्सचा, वनस्पतींचा उपयोग होतो. दॅट मीन्स प्लांट्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन प्रेसिपिटेशन,
अँड कंट्रोल ऑफ फ्लड प्रिसिपिटेशन, म्हणजे जमिनीची गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता टिकवण्याचं काम हे प्लांट्स करतात. जमिनीचं क्षरण होत नाही, त्यामुळं सॉईलची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी टिकून ठेवण्यास मदत होते. डिफॉरेस्ट्रेशन, आता डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे काय? जंगलं जेव्हा आपण तोडतो, जंगलांची संख्या जंगलातल्या झाडांची संख्या कमी करतो, जंगलाची तोड करतो, त्याला म्हणायचं आहे डिफॉरेस्ट्रेशन. डिफॉरेस्ट्रेशन रिझल्ट्स इन डेझर्टिफिकेशन. हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, डिफॉरेस्ट्रेशन रिझल्ट्स इन डेझर्टिफिकेशन. डिफॉरेस्ट्रेशनमुळं डेझर्ट्स तयार होतात. डेझर्ट्स म्हणजे वालुकामय प्रदेश. वालुकामय प्रदेश म्हणजेच डेझर्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये वाळू जास्त प्रमाणात असते, वाळवंट. डिफॉरेस्ट्रेशनमुळं वाळवंटांची संख्या वाढताना आपल्याला दिसते, झाडं कमी होतात, पर्यायानं जमिनीचं क्षरण होतं आणि सॉईलची क्वालिटी किंवा फर्टिलिटी जी आहे, उत्पादन क्षमता, ती बिघडते आणि वाळूचे प्रदेश तयार होताना आपण बघतो, त्याला म्हणायचं आहे डेझर्टिफिकेशन. डिफॉरेस्ट्रेशन रिझल्ट्स इन डेझर्टिफिकेशन. आणि डिफॉरेस्ट्रेशनमुळं डेझर्ट किंवा वाळूचे प्रदेश तयार झालेले आपल्याला दिसतात. ऑल दीज थिंग्स आर स्टडीड इन एन्व्हायरमेंटल स्टडीज. या सगळ्या गोष्टी आपण पर्यावरणशास्त्रामध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये शिकत असतो. पुढची जी ब्रांचच्या इंटररिलेशनशिप आपल्याला बघायची ती आहे झूलॉजी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. झूलॉजी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. झूलॉजी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. झूलॉजी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज हा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. ॲनिमल लाईफ इज वास्ट ऑन द अर्थ अँड दे प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन फूड चेन. ॲनिमल लाईफ इज वास्ट अँड दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन फूड चेन. ॲनिमल लाईफ म्हणजे प्राण्यांचं जीवन जे आहे ते व्यापक आहे. प्राणी मोठ्या प्रमाणात या पृथ्वीवर प्रेझेंट आहेत. ॲनिमल लाईफ इज वास्ट अँड ॲनिमल्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन फूड चेन. फूड चेन म्हणजे अन्नसाखळी. अन्नसाखळीमध्ये ॲनिमल्सचा रोल हा अतिशय महत्त्वाचा असतो. फूड चेन बघा, हर्बीवोरस ॲनिमल्स काय करतात? ग्रासेस आणि प्लांट्सवर फीडिंग करतात. या हर्बीवोरस किंवा शाकाहारी प्राण्यांवर जे कार्निवोरस ॲनिमल्स आहेत, मांसाहारी प्राणी आहेत, ते फीडिंग करतात. मांसाहारी प्राणी यांनासुद्धा यांच्यावरसुद्धा फीडिंग करणारे टॉप कंज्युमर्स आहेत. आणि हे सर्व डेड झाल्यानंतर पुन्हा सॉईलमध्ये मिक्स होतात आणि पुन्हा हे जे त्यांच्या बॉडीचं डिकॉम्पोजिशन होतं, त्यांच्या बॉडीतले जे न्यूट्रियंट्स आहेत ते न्यूट्रियंट्स सॉईलमध्ये मिक्स होतात आणि पुन्हा प्लांटच्या रूट्सच्या साहाय्याने हे न्यूट्रियंट जे आहे ते प्लांटच्या बॉडीमध्ये येतात. ही आहे फूड चेन. ही फूड चेन आहे, अन्नसाखळी आहे. आणि प्राण्यांचा रोल या फूड चेनमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. देअर बिहेवियर हॅबिटॅट अँड इम्पॉर्टन्स इन एन्व्हायरमेंट आर स्टडीड इन दिस सब्जेक्ट. बघा, देअर बिहेवियर म्हणजे त्यांची जी पर्यावरणामधली वागणूक आहे. हॅबिटॅट म्हणजे नैसर्गिक अधिवास. अँड इम्पॉर्टन्स आणि महत्त्व हे एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे झूलॉजी आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज
यांची इंटर रिलेशनशिप आहे. झूलॉजी मीन्स स्टडी ऑफ ॲनिमल्स. जेव्हा आपण बायोलॉजीमध्ये प्राण्यांचा अभ्यास करतो त्याला म्हणायचं आहे झूलॉजी. झूलॉजी मे बी डिफाईन्ड ॲज द ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ स्टडी ऑफ ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज झूलॉजी. त्याला म्हणायचं आहे झूलॉजी. आणि झूलॉजी आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज यांचं अशा प्रकारे इंटर रिलेशनशिप आहे. म्हणजे आपण मल्टी डिसिप्लिनरी नेचर एन्व्हायरमेंटल स्टडीजचं बघतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण इतर ब्रांचेसची एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे पर्यावरणशास्त्र ही शाखा कशी रिलेट होते ते आपण या मुद्द्यांमध्ये बघतो आहे. फोर्थ पॉइंट इज फिजिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. भौतिकशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र फिजिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. फिजिक्स डील्स विथ एनर्जी, टाईप्स ऑफ एनर्जी, कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, एनर्जी क्रायसिस एक्सेट्रा. हाऊ इको फ्रेंडली एनर्जी प्रोडक्शन कॅन बी डन इज स्टडीज. बघा, भौतिकशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र यांची जी इंटर रिलेशनशिप आहे ती कशी आहे बघा. फिजिक्स डील्स विथ एनर्जी, एनर्जी ट्रान्सफर, टाईप्स ऑफ एनर्जी, एनर्जी क्रायसिस एक्सेट्रा. फिजिक्समध्ये आपण ऊर्जा, ऊर्जेचं रूपांतरण, ऊर्जेचे पारंपरिक सोर्सेस किंवा अपारंपरिक सोर्सेस, या एनर्जी क्रायसिस, ऊर्जेच्या ज्या अडचणी आहेत, या सर्वांचा अभ्यास आपण फिजिक्समध्ये करतो. आणि हाऊ इको फ्रेंडली एनर्जी प्रोडक्शन कॅन बी डन हे आपण पर्यावरणशास्त्रामध्ये शिकत असतो. म्हणजे फिजिक्स आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज या ज्या दोन ब्रांचेस आहेत त्या दोन ब्रांचेस एकमेकांशी इंटरडिपेंडेंट आहेत, त्यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप आहे. अशा प्रकारे आपण ही फिजिक्स आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज याचा अभ्यास करू शकतो. नेक्स्ट इज पुढचा मुद्दा जो आपल्याला बघायचा आहे, केमिस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. फिफ्थ पॉइंट इज केमिस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. रसायनशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र हे जे दोन शास्त्र आहेत ते एकमेकांशी कसे इंटरडिपेंडेंट आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. म्हणजे बघा, केमिस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज, रसायनशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र. केमिस्ट्री डील्स विथ स्टडी ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ केमिकल्स, केमिकल रिॲक्शन्स, त्याचबरोबर हाजार्डस अँड टॉक्सिक केमिकल्स. बघा, केमिस्ट्रीमध्ये आपण रसायनांचा अभ्यास करतो, त्याचबरोबर रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करतो, त्याचबरोबर हाजार्डस आणि टॉक्सिक केमिकल्स म्हणजे जे घातक आणि विषारी रसायनं आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास आपण केमिस्ट्रीमध्ये करतो. टॉक्सिक केमिकल्स अँड गॅसेस इन एअर, दॅट इज पोल्युटंट्स, आर हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बघा, टॉक्सिक केमिकल्स म्हणजे जे घातक विषारी रसायनं आहेत किंवा पॉयझनस गॅसेस आहेत, टॉक्सिक गॅसेस आहेत, हे जे टॉक्सिक गॅसेस आहेत एअरमधले किंवा गॅसेस पॉल्युटंट्स आहेत, हे गॅसेस पॉल्युटंट्स एन्व्हायरमेंटसाठी, पर्यावरणासाठी आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी अतिशय हार्मफुल आहेत. हार्मफुल म्हणजे घातक आहेत. हाऊ ग्लोबल वॉर्मिंग प्रॉब्लेम इज रेज्ड बाय मोर अँड मोर इमिशन ऑफ CO2.
बघा आता आपल्या पृथ्वीवरचं एकूण तापमान जे आहे ते तापमान सातत्याने वाढत आहे, त्याला म्हणायचं आहे ग्लोबल वॉर्मिंग. वैश्विक तापमान सातत्याने वाढत आहे. हाऊ ग्लोबल वॉर्मिंग प्रॉब्लेम इज रेज्ड बाय मोर अँड मोर इमिशन्स ऑफ CO2 कार्बन डायऑक्साईडचं सातत्यानं इमिशन होत आहे, मग ते इंडस्ट्रीजमधून असेल किंवा व्हेकल्समधून असेल. CO2चं इमिशनमुळं ग्लोबल वॉर्मिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो वैश्विक प्रॉब्लेम, युनिव्हर्सल प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो आहे. ऑल दीज केमिकल्स अँड देअर इल इफेक्ट्स आर स्टडीड इन धीस. सगळे रसायनं केमिकल्स आणि त्यांचे जे घातक परिणाम पर्यावरणावर आणि सजीवसृष्टीवर होतात याचा अभ्यास आपण एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये करत असतो. म्हणजेच केमिस्ट्री आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज या ज्या दोन ब्रांचेस आहेत त्या दोन ब्रांचेस इंटरडिपेंडंट आहेत, एकमेकांशी रिलेटेड आहेत, त्यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप असलेली आपल्याला बघायला मिळते. नाऊ सिक्स्थ ब्रांच इज, मग पुढची जी शाखा पर्यावरणाशी निगडीत आपल्याला बघायची ते आहे सिक्स्थ, दॅट इज मॅथमॅटिक्स, ज्योमेट्री, स्टॅटिस्टिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. बघा, मॅथमॅटिक्स म्हणजे गणित, ज्योमेट्री म्हणजे भूमिती, स्टॅटिस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्र. या तीन शाखांचा अभ्यास पर्यावरणशास्त्र किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीजशी कसा आहे हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड, अर्बनायझेशन अँड इंडस्ट्रीलायझेशन हॅव क्रिएटेड मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स अँड दे आर स्टडीड विथ द हेल्प ऑफ मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स. एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, सातत्याने वाढत जाणारी लोकसंख्या, एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड, जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर अर्बनायझेशन मीन्स शहरीकरण, शहरांची संख्या वाढते. इंडस्ट्रीलायझेशन औद्योगिकरण इंडस्ट्रीज वाढत आहेत आणि त्याच्यामुळं दीज थिंग्स हॅव क्रिएटेड मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकरण इत्यादी गोष्टींमुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या वाढत आहेत. अँड दे आर स्टडीड विथ द हेल्प ऑफ मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स. पर्यावरणाच्या समस्या सोडवून घेण्यासाठी आपल्याला मॅथ्स, ज्योमेट्री आणि स्टॅटिस्टिक्स म्हणजे गणित, भूमिती आणि संख्याशास्त्र या विज्ञानाच्या इतर शाखांचा उपयोग होतो. म्हणून एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि मॅथमॅटिक्स, ज्योमेट्री, स्टॅटिस्टिक्स या ज्या शाखा आहे यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप, परस्पर संबंध असलेला आपल्याला बघायला मिळतो. नाउ नेक्स्ट वी हॅव टू स्टडी इज पॉईंट नंबर 7, दॅट इज सिव्हिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आहे सिव्हिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज, म्हणजे नागरिकशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र. सिव्हिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज, देअर आर मेनी राईट्स गिव्हन टू मॅन बाय कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? राज्यघटना. राज्यघटनेने इथल्या नागरिकांना खूपसे राईट्स दिलेले, RIGHTS, राईट्स म्हणजे अधिकार. बरेचसे अधिकार हे राज्यघटनेने नागरिकांना दिलेले आहेत. ॲज अ सिव्हिलाइज पर्सन देअर आर ऑल्सो सम ड्युटीज ऑफ मॅन. मग आता हे जे नागरिक आहेत ते सिव्हिलाइज आहेत, सभ्य आहेत, आणि सभ्य नागरिकांचे कर्तव्य, ड्युटीज म्हणजे कर्तव्य, अनेक कर्तव्यसुद्धा अधिकाराबरोबर राज्यघटनेने दिलेले आहेत. फॉर बेटर अँड हेल्दी एन्व्हायरमेंट, एव्हरी पर्सन शूड अंडरटेक ट्री प्लांटेशन
कॉन्जर्व वॉटर एंड एनर्जी. बघा, फॉर बेटर अँड हेल्दी एनवायरमेंट, उत्तम पर्यावरणासाठी, त्याचबरोबर आरोग्यदायक पर्यावरणासाठी प्रत्येक नागरिकाने ट्री प्लांटेशन म्हणजे झाडं लावली पाहिजेत. कॉन्झर्व वॉटर, पाण्याची बचत केली पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे.